हाईस, कसे आहात सर्वजण? तेजस्विनीज केडी रेसिपीज अँड ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. चला तर आज आम्ही बनवणार आहोत खारुड्या. मी मम्मी गुड्डी ताई आम्ही तिघी मिळून आता खारुड्या बनवणार आहोत. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. चला तर बघूया. या ठिकाणी मिरच्या घेतल्या आहे आणि कोथिंबीर घेतली आणि लसूण घेतले आणि जिरं घेतले. मिरच्या थोड्या बऱ्या घ्यायच्या जास्त आणि या सगळ्यांना मिक्सरला बारीक करून घेणार आहे. आणि दुसऱ्या साईडला मम्मीनी बाजरीचं जे पीठ दळून आणलं होतं खरुड्यासाठी त्याला छान असं भिजत घातलेलं आहे. 5 वाजताच मम्मी त्यामध्ये पाणी टाकून भिजू घातले. आता या ठिकाणी बघू शकता आम्ही वरती आलो आहे, चूल लावली मम्मीने आणि ते पाणी एकदम असं उकळी आलेलं त्या पाण्याला एकदम मस्त. आणि यामध्ये आता मसाला टाकून घ्यायचा आहे. पुन्हा मिक्सरला बारीक केलेला आहे तो, पाण्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं त्याला पण. खूप छान वाटत होतं, एकदम फ्रेश सकाळी सकाळी करत होतो आम्ही हे सगळं. आणि हातात साईन मग मला छान हळू हलवून घेता येते कणिकला, तुम्ही बघू शकता. आता यामध्ये घालून घ्यायचं नाही का, हाताने हलवून घ्यायचं, कारण की त्यामध्ये जेणेकरून गाठी होणार नाही. स्मेल तर खूप छान येत होती त्याची, खूप मस्त. आता मम्मी बघू शकता आता हलवून घेत आहे त्याला अशाच पद्धतीने. आता त्यामध्ये सगळं कणिक म्हणजे मम्मीने ते भिजू घातलेलं ते टाकून घ्यायचं बाजरीचं. एकदम तर हातात साईन एकदम छान असं फिरवून घ्यायचं. त्यानंतर मी देखील त्याला असं हटवलं, एकदम फिरवलं एकदम छान. त्याला नॉर्मल हाताने हलवून घ्यायचं, कारण की जेणेकरून त्यामध्ये गाठी होणार नाही. आता या ठिकाणी मी एकदम नॉर्मल हाताने त्याला आता छान असं हलवून घेत आहे. मला कॅमेरा घेऊन नव्हतं शूट करतात म्हणून मी नॉर्मल हलवलं, ठेवल्यानंतर कॅमेरा बंद करून मग छान हलवून घेतलं त्याला. आता या ठिकाणी त्याला छान अशी उकळी येऊ द्यायची आणि त्याला चांगलं शिजू द्यायचं आहे त्या कणिकला. कणिक चांगलं शिजल्यानंतरच आपण ते टाकून घेणार, ते फुगून येईल तेव्हा. आता या ठिकाणी मग मी डब्बे वगैरे धुवून घेते, कारण की आम्हाला लगेचच तिळाच्या कुरडाईचं पण म्हणजे गहू भिजत घालायचे होते. तुम्ही बघू शकता हे कणिक एकदम छान आता शिजलेलं आहे. हे खारुड्याचं कणिक तुम्ही बघू शकता, स्मेल तर खूपच छान येत आहे. मला तर फार आवडतं याचं पीठ, खारुड्याचं पीठ माझ्या मम्मी पण करायची, तर मला मी फार खायची लहानपणी, मला फार आवडतं हे. आणि आता या ठिकाणी मम्मी आम्हाला काढून देते पातेल्यामध्ये टाकण्यासाठी. आणि आम्ही ना खाली साडी आथरली आणि वरून कॅरी बॅग आथरून घेतली. कॅरी बॅगवरती पन्नीवरती आम्ही टाकून घेणार आहे असं टॅप टॅप करून. तुम्हाला दिसेलच पुढे, तुम्ही बघा, तुम्ही बघू शकता. आता या ठिकाणी असं खूप गरम होतं ते, थोडा गोळा घ्यायचा टाकून घ्यायचा, तर हात थोडं हाताला पाणी लावून त्याला टॅप टॅप करायचं. त्यानंतर हाताने त्याला तीळ वगैरे लावून घ्यायचं. फार ऊन होतं वरती म्हणून आम्ही सगळ्यांनी स्टॉल वगैरे घेतले डोक्यांवरती. गुड्डी ताईनं पूर्ण झाकून घेतलंय स्वतःला. अशाच पद्धतीने तुम्ही बघू शकता गोल घ्यायचं, खाली टॅप टॅप करायचं, त्यावरून नंतर तीळ लावायची. त्यानंतर मी देखील त्या ठिकाणी करत आहे, तुम्ही बघू शकता. असं नॉर्मल मी जर तुम्हाला दाखवते प्रॉपर कसं करायचं, असं नॉर्मल घ्यायचं. त्यानंतर हाताला चिटकते त्यामुळे थोडंसं पाणी लावून घ्यायचं, त्याला टॅप टॅप करायचं नॉर्मल. आणि त्यावरतून थोडं तीळ लावून घ्यायचं हाताच्या साह्याने. हाताला लगेच तीळ चिटकून जातात आपले हात ओले असल्यामुळे. अशा पद्धतीनं सगळे आम्ही आता करून घेणार आहोत. आणि नंतर नॉर्मल म्हणजे शेवटी शेवटी उरेल त्याचे आम्ही वडे पण केले. तुम्ही बघू शकता ती इकडून 3 साईडनं करते, इकडनं मम्मी करत आहे, तिकडनं गुड्डीताई करत आहे आणि इकडनं मी करते. तिघीकडनं सुरू होतं करणं एकदम फास्ट, कारण की फार ऊन होतो वरती म्हणून आम्ही फास्ट फास्ट करत होतो. फार ऊन होतं ना वरती आणि खूप मस्त लागतं खायला. तुम्ही पण नक्की ट्राय करा खारुड्यात. गुड्डी
गुड्डी त्यांना पूर्ण स्वतःला असं स्टॉलमध्ये ओढून घेतले, कारण फारच ऊन होतं वरती. आता अशाच पद्धतीने आता आम्ही सगळ्या खारुड्या टाकून घेणार आहोत, तुम्ही बघू शकता. या ठिकाणी आता आम्ही तिघीचे तिघी एकदम फास्ट जलद गतीने काम करत आहोत. आम्ही स्पीड दिली आहे व्हिडिओला म्हणून तुम्हाला तसं दिसत आहे, बट आम्ही कॅमेरा लावला होता या साईडला, कारण की कॅमेरा घेऊन शूट करता येत नव्हतं जास्त, म्हणून इकडे कॅमेरा ठेवून दिला. आणि मग आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी तिघी कोणती एकदम फास्ट करत आहे गप्पा मारत मारत. मम्मी या ठिकाणी गाणे पण म्हणत होत्या. मम्मी फार गाणे म्हणतात, मम्मी फार आवड आहे गाणे वगैरे म्हणण्याचे. ते मम्मी गाणे म्हणत होते, आम्ही दोघी मम्मीना सांगत होते हे गाणं म्हणा ते गाणं म्हणा. त्यानंतर नॉर्मल बाकी होतं पातेल्यामध्ये, ते काढण्यासाठी ते गेलो दोघी पण. अशा पद्धतीने आम्ही सगळ्या खारुड्या टाकून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता या ठिकाणी सगळे खारव टाकून झालेले आहे. आणि ना खारव टाकून झाल्यानंतर आम्ही काय केलं, ते लगेच वाळले होते नॉर्मल नॉर्मल, लगेच आम्ही दुसऱ्या साईडनं चेंज करून घेतलं, लगेच दुसऱ्या साईडनं चेंज करून घेतलं पहिली साईड वाळल्यानंतर. तुम्ही बघू शकता लगेच पलटून घेतलं, नंतर थोड्या वेळाने 4 वाजता आल्यानंतर पण त्याला दुसऱ्या साईडनं चेंज केलं पहिल्याच साईडनी. एकदम छान असं दिसत आहे. आता तुम्ही बघू शकता तिकडं अजून टाकलेले, ते अजून वाळलेले नाही आहे चेंज करण्यासाठी, म्हणून तिकडचे वाळे तिकडेच ठेवलेले आहेत शकता. ह्या ठिकाणी आता आमच्या खारुड्या सगळं टाकून झालेले आहे, आणि त्याला मी उलट्या साईडनं पण टाकलंय. आणि वडा पण वाळत आहे. आणि त्या डब्यामध्ये आता मम्मीने तिळा चपलेला आहे. जर का तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल खारुड्या करण्याचा, तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ, तोपर्यंत बाय, टेक केअर.